आमचे पालक आदरणीय दिमा काकाच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास संपूर्ण सलगरकर परिवारांच्या वतीने मी इथे शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. ज्यांची दृष्टी कधी न कष्टी, ज्यांची दृष्टी कधी न कष्टी, निर्भयतेची करीते वृष्टी, मनात ज्यांच्या नित्य तरंगे, कवितेतली सुंदर सृष्टी, कवितेतली सुंदर सृष्टी. प्रत्येक घटनेचा कवितेच्या माध्यमातूनच ते सध्या विचार करत आहेत. आमचं लहानपण तसं ग्रामीण भागात गेलेलं आहे, खेड्यात. सलगर हे खेडा आहे. आमची शेती भरपूर होती, आमराई होती, घराच्या बाजूला लागून मण्याड नदी होती. आमच्या काकांचं नोकरीजवळ 2 किलोमीटर रातोडी चिखलातून पाण्यातून जाण्याचा रस्ता होता, संपूर्ण निसर्गमय. आणि तो जर आम्ही भूतकाळात जरा देखील मागच्या बाजूला विचार करायला गेलोत, प्रत्येक विषयावर एक एक कविता व्हायसारखा असा आमची संस्कृती वातावरण आहे. आणि आता सेवानिवृत्तीनंतर संस्कार माध्यम भारतीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या सहवासात आल्यानंतर वेगवेगळ्या अनुभवातून काकांनी जे कविता संग्रह उभे केलेत तो आत्तापर्यंतचा जीवनातील अनुभव आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे काकांनी तो मांडलेला आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही सर्व खोडकर मुलं सर्वांना योग्य मार्गदर्शन करून योग्य वळण लावण्याचं, योग्य पालकाची भूमिका करण्याचं काकांनी काम केलेलं आहे. आणि वयाच्या आता 70 हे आता लेखन काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या या लेखन कार्यास आमच्या सर्वांच्या परिवारांच्या संपूर्ण शुभेच्छा देतो. आणि आमची संस्कृती आहे त्याप्रमाणे, येणाऱ्यांना द्यावे पाणी, येणाऱ्यांना द्यावे पाणी, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात, जाणाऱ्याच्या मनात फिरुणी, येण्याविषयी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा, ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, स्नेह जपावा मनामध्ये. धन्यवाद.